शहरातील वॉर्ड क्रमांक 71 रमानगर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेज लाईन, दूषित पाणी आणि इतर मूलभूत समस्या कायम आहे. याकडे महानगरपालिका प्रशासन सतत दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात याकरिता ऑल इंडिया पॅन्थर सेना मराठवाडा अध्यक्ष बंटी सदाशिवे यांनी आमदार संजय शिरसाट यांना निवेदन देऊन समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. गेल्या 20 वर्षांपासून रमानगर येथील ड्रेनेज, पिण्याचे पाणी आणि रस्त्याची समस्या कायम असून उलट या मूलभूत समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याविषयी अनेक वेळा महानगरपालिका प्रशासनाला निवेदनपत्र देऊन सुद्धा अधिकारी या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. दूषित दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक पोटाच्या आजाराची लागण होऊन इतरही आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तरीही यावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं गांभीर्य नाही. त्यामुळे नागरिकात मोठ्या प्रमाणात प्रशासन विरोधात रोष निर्माण होऊन स्थानिक लोक संतप्त झाले आहेत. यावर उपाय आणि त्वरित समस्या सोडविण्यात यावी ही मागणी घेऊन स्थानिक महिलांनी आमदार संजय शिरसाट यांचं कार्यालय गाठून त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार संजय शिरसाट यांना ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष बंटी सदाशिवे यांनी रमानगर येथील समस्याविषयी सांगितलं. महिलांनी सुद्धा नागरिकांचे मूलभूत प्रश्न आमदार यांच्या समोर मांडले. त्यावर संजय शिरसाट यांनी नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी महिला नागरिक सह ऑल इंडिया पॅन्थर सेनाचे कार्यकर्ते आणि मराठवाडा अध्यक्ष बंटी सदाशिवे यांची यावेळी उपस्थिती होती. असो या रोडाचा प्रश्न असो, या प्रश्नांना घेऊन आम्ही जवळ आसपास 10 ते 15 वर्षापासून ड्रेनेजच्या समस्यासाठी आम्ही भांडत आहोत. तरी कोणीही राजकीय नेता याकडे लक्ष देत नाहीये. मनपा प्रशासन असो, आम्ही वारंवार तक्रारी करून सुद्धा आमच्या या गंभीर प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही. 20 वर्षापासून ड्रेनेजची समस्या ही सुटलेली नाहीये. पिण्याच्या पाण्याची समस्या ही सुटलेली नाही. आमचं माननीय आमदार साहेब यांना म्हणणं आहे की लवकरात लवकर रमानगर वार्ड क्रमांक 71 या ठिकाणी ड्रेनेजचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि रोडाचा प्रश्न सोडवण्यात यावा. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी रमानगर वार्डाच्या वतीनं या ठिकाणी आमदार साहेबांच्या ऑफिस कार्यालयासमोर आम्ही ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.